शिक्षक असावा लागतो. आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन्म माझ्या बालमित्र मैत्रिणींना, या ईश्वरा जाधव व्यक्तासाठी स्टेजवर उभी राहून बोलते, माझे विचार व्यक्त करते. त्या माझ्या सर्व गुरुजींना माझे कोटी कोटी प्रणाम. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे तत्वज्ञान महान लेखक तसेच आदर्श शिक्षक होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य केलं आहे. म्हणूनच त्यांचा जन्म 5 सप्टेंबर हा दिवस आपण 1962 पासून शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आई वडील हे आपले पहिले गुरु असतात, तर शिक्षक हे आपले दुसरे गुरु आहेत. ते फक्त आपल्याला पुस्तकी ज्ञान नाही देत, तर पुस्तकाबाहेरील जगाशी आपल्याला परिचय करून देतात. शिक्षक म्हणजे अंधारात भटकलेल्याला प्रकाश दाखवणारा, वाळवंटात हरवलेल्याला रस्ता दाखवणारा. शिक्षकांच्या हातात देशाचे भवितव्य असतात. शिक्षकामुळे भविष्यातले डॉक्टर, इंजिनियर, लेखक, शास्त्रज्ञ तसेच अनेक क्षेत्रात प्रगती करून देशाचे नाव उंचावणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई वडिलांना शिक्षकांकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक म्हणतात. हाताला धरून गिरवायला शिकवले तुम्ही, हाताला धरून अक्षरी गिरवायला शिकवले तुम्ही, पंख होते कमजोर उडायला बळ दिले तुम्ही.